नमस्कार मित्रो, तर मी आहे ओंकार अदाटे. तुम्ही पाहतात एक्सप्लोरिंग इन्सॅनिटी, तुमचा आमचा भटकंती कचरा. तर आजपासून आपण एक नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे द गिअर शो. नावाप्रमाणेच ह्यात आपण नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जी आपण ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि आपल्या रोजच्या जीवनात वापरू शकतो याबद्दल बोलणार आहोत. ही सिरीज मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे आणि याचा इंग्लिशमध्ये पॉडकास्ट देखील अवेलेबल आहे. याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर तुम्ही ते नक्कीच बघू शकता. तर आपले फुटवेअर, शूज आपले सर्वात पहिले साथीदार असतात कुठल्याही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी, आणि ते बेशक आपला प्रवास चांगला बनवू शकतात किंवा खराब देखील करू शकतात. तर चला मग आज आपण आपल्यासाठी परफेक्ट शूज कसे निवडायला हवे हे बघूया. तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी परफेक्ट शूज निवडणं अनेक गोष्टींवर निर्भर करतं, जसे आपण जिथे ट्रेकिंग करायला जाणार आहोत त्या जागेच्या स्वरूपावर, आपला प्रवास ट्रेकच्या कालावधीवर व आपण किती वजन आपल्याबरोबर घेणार आहोत त्यावर सुद्धा. तर या सर्व गोष्टी आपल्या निर्णयाला प्रभावित करतात. आणि ते असं समजण्यासाठी आपण शूजना तीन विस्तृत श्रेण्यांमध्ये विभाजित करू शकतो. प्रथम, हायकिंग शूज किंवा ट्रेल रनिंग शूज. हे लोकट मॉडेल असतात आणि ह्याचे रबर सोल्स फ्लेक्सिबल असून ते हलकेसुद्धा असतात. हे मुळात शॉर्ट ट्रॅक्स, वन डे किंवा वीकेंड ट्रिपसाठी एकदम बरोबर आहे, जिकडे हलके बॅग्स पॅक्स व चांगले रस्ते म्हणजेच वेल पेव टरेन्स असतात. जवळपास सगळेच हायकिंग शूज ब्रीदेबल असतात आणि म्हणूनच गर्मीच्या सीझनमध्ये हे खूप चांगले ठरतात. द्वितीय, ट्रेकिंग बूट्स. हे मिडकट मॉडेल असतात ज्याचे सोल हायकिंग शूजच्या तुलनेत जास्त कडक असतात. आपल्या पायांना व अँकलना हे जास्त सपोर्ट देतात. ह्याचे अपर्स किंवा अपर लेयर लेदर किंवा सिंथेटिक मटेरियलनी बनवले जातात. हे बूट्स मोठ्या ट्रॅकसाठी बरोबर आहे, जो आठवडा लांब असू शकतो आणि जिकडे थोडे वजनदार बॅकपॅक्स उचलायला लागतात. हे खराब रस्त्यांवर, पावसात आणि बर्फात सुद्धा वापरले जाऊ शकतात आणि हे थोडे वॉटर रेझिस्टन्स पण असतात. हे शूज सह्याद्रीजमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी एकदम बरोबर आहेत. माउंटनरिंग बूट्स. हे हायकल्ट मॉडेल्स असतात जे जास्त टिकाऊ असून चॅलेंजिंग ट्रॅक्ससाठी डिझाईन केले असतात, जे कधीकधी 10 दिवसांच्या जास्त कालावधीचे पण असू शकतात. हे शूज भारी वजनदार बॅकपॅकसाठी देखील योग्य आहे. या शूजचे आउटसोल जास्त थिकर किंवा जाडे असतात. या शूजचा फॅब्रिक पण जास्त टिकाऊ असतो. यात इन्सोल पॅडिंग असते ज्याच्याकरून आपल्या पायांना आराम मिळतो. हे शूज आपल्या पायांना बेटर अँकल सपोर्ट देतात आणि हे क्रॅम्पॉन रेडी फीचर्स बरोबर येतात, जेणेकरून आपण हे शूज बर्फात देखील वापरू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे शूज महागडे असतात आणि जास्त करून प्रोफेशनल ट्रेकर्सच हे शूज वापरतात. हिमालया किंवा तशाच बर्फीला क्षेत्रांसाठी हे ट्रेकिंग शूज योग्य आहे. तर पुढे जाण्याअगोदर आपण हा व्हिडिओ ॲल्डोज ॲडव्हेंचर यांच्या सहयोगाने बनवत आहोत. हे सर्व टॉप ॲडव्हेंचर ब्रँड प्रोडक्ट्सचे अधिकृत विक्रेते आहेत आणि हे डोंबिवलीच स्थित आहेत. आणि सर्वात उत्कृष्ट गोष्ट, तुम्ही एक्सप्लोरिंग इन्सॅनिटीचा उल्लेख करून 20% एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट मिळवू शकतात त्यांच्या सर्व प्रोडक्ट्स जे स्टोअरवर उपलब्ध आहेत आणि ज्याची लोकेशन लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हे पूर्ण भारतात आपले प्रोडक्ट्स डिलिव्हर करतात, तर त्यांना नक्की भेट द्या. ॲडिशनल टिप्स. तर एकदा आपल्या जरुरतीअनुसार आपला चूजचं टाईप निवडल्यानंतर आपण ह्या गोष्टींवरही लक्ष दिलं पाहिजे. एक, वॉटरप्रूफ किंवा ब्रीदेबल मेम्ब्रेन, जसे गोरेटेक्स, इव्हेंट, नोवा ड्राय या मटेरियलनी शूज बनले आहेत की नाही. 2, शूज आपल्यासाठी राईट फिट आहे की नाही. माउंटेनिंग बूट्ससाठी आपण एक साईज मोठा विकत घ्यायला हवं, जेणेकरून थंडीत किंवा बर्फीला क्षेत्रात आपण मल्टिपल लेयर्स ऑफ वुलन सॉक्स घालू शकतो आणि याच्यामुळे ब्लिस्टर्सनी पण आपण वाचू शकतो. 3, आजकाल व्हीगन फ्रेंडली बूट्ससुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत,
जे सिंथेटिक लेदरनी बनतात आणि ज्यात कुठलाही पशुपदार्थ वापरला जात नाही. आणि जर तुम्ही व्हिगन असाल तर तुम्ही असे शूज वापरू शकतात. 4. नवीन शूज घेतल्यानंतर आपण ॲक्च्युअल ट्रॅकच्या आधी ते शूज वापरून बघायला हवं, जेणेकरून आपल्या पायाला त्यांची सवय होईल. खाली कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली आणि मी कुठला प्रोडक्ट रिव्ह्यू करावा असं तुम्हाला वाटतं. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा, जेणेकरून मला असे आणखीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळेल. आणि इन्सेनियन्स, भटकत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपण लवकरच भेटू.